जेवढ्या चौकशा लावायच्या लावा, आम्ही घाबरत नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला दिलाय. तसेच राज्यात महिलांवर अत्याचार वाढले असून कायदा सुव्यवस्था ढासळली असा आरोप देखील पाटील यांनी केलाय. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. पाहूया. मी अनेक वेळेला तुमच्या माध्यमातून सरकारला असं म्हटलेलं आहे, जेवढ्या इन्क्वायऱ्या लावायच्या तेवढ्या लाव, फक्त अट एकच की त्याचे रिपोर्ट लवकर आण. इन्क्वायरीच्या नावाखाली तुम्ही जर तो प्रोजेक्ट लांबवलात तर त्याचे कॉस्ट डबल होतात आणि मग तुम्हाला ते करता येत नाही. उदाहरण जर घ्यायचं झालं तर अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, तुम्हाला असं वाटतं ना भ्रष्टाचार झाला, चौकशी लावा, 8 दिवसात रिपोर्ट आणा. यंत्रणा तर इतकी मोठी आहे, पण चौकशी चालू आहे, चौकशी चालू आहे, चौकशी चालू आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जर तुम्ही रखडवलं तर आता 2700 कोटीचं जे आहे ते 5400 कोटी होणार. मग तुम्ही म्हणाल आमच्याकडे पैसे नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची तुम्ही वाढवली, फारच चांगलं, आम्ही स्वागत केलं. बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची ही जास्त असलीच पाहिजे, पण आता 1700 नवीन परवानगी घ्यायला लागणार. लवकर घ्या त्या परवानग्या, त्याचं पुन्हा तुम्ही म्हणणार की परवानग्यायच्या आणि तो पण त्याची कॉस्ट डबल व्हायची. त्यामुळे असे जे जे निर्णय तुम्ही करताय किंवा ज्या ज्या चौकशा लावताय त्यांना आम्ही घाबरत नाही बिलकुल. हां, झोपेतसुद्धा सावधपणे काम करणारे माणसं आम्ही आहोत, त्यामुळे सगळे निर्णय लोकोपयोगी केलेले आहेत. पण तुम्हाला वाटू शकतं की याची इन्क्वायरी करायची, त्याची इन्क्वायरी करायची, त्याची करा, पण त्या इन्क्वायऱ्यांची भीती आम्हाला नका दाखवू, त्याचे रिपोर्ट लवकर आणा.